फळाचं फळानं गुलाबाचं फूल द्यायचं काम त्या झालंच नाही. आता ते
म्हणजे पूर्ण समाजाला द्यायचं एवढंच काम त्या वीर सेवादलाच्या धारण करायचं. आता त्या फुलांना ठराव तुम्ही कसं सांभाळायचं हे पण तुमचं काम आहे. वीर सेवादल व्यसन मुक्तीचं एक कार्य करणार मोठी संघटना आहे. तुमच्या पोराची सांभाळायचं आणि पाहणार पाठवून द्या. प्रत्येक गोष्ट आम्ही करायला प्रत्येक गोष्ट आम्ही करायचं. तुमची पोरं पाहत नाही वीर सेवादल काय म्हणते आज पाच वेळा तुम्ही म्हणताय सर सांगू दे प्रत्येक गावामध्ये आज या नांदीच्या मठामध्ये मी ओपन जाईल. मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो प्रत्येक जैन समाजाच्या आईने ठरवायचं माझ्या मुलगीला मुलग्याला पाच वेळेस पाठवू तो तुमच्या 280 पाच वेळामध्ये कॉम्प्युटर त्याची जबाबदारी माझी येते. मी घेतो जबाबदारी पण त्या दोघांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम
मला वीराचार्यांच्या विचारांनं पटवलंय, त्यामुळे माझी पहिली गुरु, माझी पहिली आस्था, माझी पहिली श्रद्धा मला वीराचार्यांची. फार जण मला सुद्धा म्हणतात, तुम्ही कर्ण राजवासाला फार म्हणत नाही आणि तुम्हाला नावं ठेवल्यानंतर तुम्ही सहन करणं फार मोठं नाही, तुम्ही वीराचार्यांचे सान्निध्यातले कार्यकर्ता, तुम्ही पदाधिकारी आहात. मी साधू असून ज्यावेळी वीराचार्यांची पुण्यतिथी करतो तरी मला डोकं म्हणतात. मग माझ्याजवळ स्वाध्याय करणारी दोन पुस्तक वाचून आल्या वाटून त्यांना स्वतःला विद्वान म्हणणारी असतील किंवा तुमची लोक असतील, मला म्हणतात महामंत्री आहे, साधू आहे, आचार्य झाले, ठरणार काय कामा असेल, मी बाबासाहेब कुटुंबेसरांची पुण्यतिथी करायची यांची काय जबाबदारी आहे, ते असंयमी आहे म्हणून मी करत नाही, त्याची संयमी महावर्ती 20 घडवले. युवकांची प्रेरणा सांगली सानांद्रीमध्ये युवक मोठे आहेत, युवकांची
आम्ही साधू नोकरी करत असेल तुम्ही पण नांदली ज्या मुलांजवळ फार शिकते तुम्ही जसं सांगितलं तसं मी पण सांगतो आणखी शक्ती जागृत व्हावी आणि या नांदलीच्या त्या भट्टारक परंपरेला परत एकदा चांगला मुलगा आपण संमेलनाला बसवायचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे मलाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी तुमच्या बरोबर आहे काळजी करू नका पण त्या संमेलना पिठावर बसवलं म्हणजे नांदणीकरांची जबाबदारी संपली सोडून मग पोरग्याला लग्न करून घरात बाहेर काढून टाका तुझं तुझं संसार आता पोरग्याच्या पोरग्याची लग्न झाली तरी अजून आमचं कर्तव्य कर्तव्य म्हणून घरात बसलाय बसाय की नाही आणि मग नुसत्या नांदणीच्या बटाट्याकडे पिठावर बसवून तू वयाचे घे तुझ्या गायला रोडणार तुझं तू बस नाही चालणार बसवायची जबाबदारी जशी आमची आहे तसं त्यांना साथ देण्याची जबाबदारी सुद्धा माझी आणि तुमची एक लक्षात ठेवा कारण की आमचा एक मुलगाच हे आमचा वारस त्यांना टिकवणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यांना साथ म्हणजे मुक्त करणं कर्तव्य नागोबा सर तीनला म्हणले सर अजून तुम्ही चंद्रपूर सागरला ओळखला नाही ज्या दिवशी ओळखली ना त्या दिवशी जगातली सगळ्या श्रेष्ठ व्यक्ती तुम्ही असेल अजून चंद्रप्रभूला तुम्ही ओळखायला तुम्हाला लय दिवस जातील अहो आधार आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आशीर्वाद साधू संत देतात मी तुमच्यासारखा एक कार्यकर्ता आहे मी सेवा दलाला साथ देणार नाही मी सेवा दलात मिसळून काम करणारा माणूस आहे तुम लढो प्रेम समजते हा मी पहिला लढतो माझ्यातून एक काम लढतो तुम्ही महिला ह्या पद्धतीचा मी माणूस आहे माझ्यावर कार्य केलेले लोक आहेत मी माझ्या हातात काम असेल तर मी दुसऱ्याला सांगतोय माझ्या हातात काम असेल तर मी हे उचलून देऊ म्हणून तरी ब्रह्मचारी असताना पण सांगत नाही आता पण सांगत मी तुमचाच आहे मी तुमचाच आहे सेवा दलातलाच आहे मी मगाशी सांगितलंय सेवा दलामुळे सेवा दलामुळे भले मी लांब पिक्चर मधले का संजय दत्त सारखा पैसा मिळवायला तू परदेशात गेला तस मी थोडं लांब गेलो असेल पण अंतरंगातलं सेवा दल आणि भक्तातलं माझ्या गेली मी सेवा दलाचं ऐच्छिकरण असं करून घ्या कधी पण करून घ्या मी नांदी विचारा यांच्या बरोबर मी तुमचाच आहे आणि आपण सगळीजण मिळूनच करायचं आशीर्वादाने काम होते मिळून मिसळून काम केल्यानंतर काम होणार आहे फक्त माझी एकच विनंती आहे ज्याला जसं पाहिजे त्या पूजा पाठ म्हणजे तुम्ही आम्ही न पडता तरुणांना शिकूया तुला पंचामृत पाहिजे तू ये शुद्ध पंचामृत शिकतात आमच्या मूलदाय भगवंतांची परंपरा कोणीही बदलायची नाही आम्हाला ती बदलायची गरज सुद्धा नाही हे मी तुम्हाला वाटत देतो जर म्हणतात महाराज बोलले करते कर्तिक त्यांनी गॅरेंटी नव्हती मी जन्मल्यापासून असायचं आणि तुम्ही सांगित असल्यामुळे मी काय तुम ब्रह्मज्ञानच म्हणजे तुम्हाला माहिती मी राजूबा पाटील काम केलेला माणूस आहे तुमच्या माहितीचं सांगितलं आणि मी एकदा बोललो तर एकदा जो रात्री काम करतो तो बाळू तर जास्त तर सांगितलं असतो किंवा संदीप राजूबा विचार मी एक तर बोलत नाही आणि बोललो तर ते करण्यासाठी माझा जीव जरी गेला तरी माझं पुढे बघत नाही हे चंद्रपूर सांगतो मला फक्त एवढंच म्हणायचं ह्या गोष्टीमध्ये पडून आमच्यामध्ये वाटणी नको ज्याला पंचामृत करायचंय शुद्ध कर ज्याला जलाभिषेक करायचाय एक मूर्ती घे करत जा पण आमच्या मतात असू दे आमच्या गावाची मूल आहे भगवंतांची परंपरा आहे त्याला कोणीही बदलण्याची काही गरज नाही पण आमच्यातल्याच एखाद्या धर्मगुरूंना जर एका मूर्तीवर जलाभिषेक करायची इच्छा असेल तर आम्ही त्याला रोखणं पण चुकीचं आहे असं मला वाटतंय खरं खोटं आता मला माहित नाही समाजाचा सगळीजण दोन पावलं मागे सरकार होते मी म्हणतोय तसंच केल्यानंतर समंजस व्हायचं असेल तर आम्हाला समोरच्यानं नमवायची भावना आहे समंजसाची नाही आम्हाला तरुण मुलांना एका ठिकाणी आणायचं आहे तरुण मुलांना व्यसन मुक्त करायचं आहे तरुण मुलांना भगवंतांचा भक्त करायचं आहे आणि महाराजांचा शिष्य करायचा आहे ते कोणतेही महाराज असतो त्याला आहार द्यायला पाहिजे अभिषेक करायला पाहिजे ही परंपरा आहे म्हणून या श्रावक धर्मही शिकूया व्यसनमुक्ती पिढी करू
एक मुलगी आणि एक मुलगा नुसता वीस जबाबदार वाल्यांनी वीस जबाबदार मुलं मुलं म्हणू नका, महिला मंडळाने नुसता बायका बायका म्हणू नका, जरा पुरींच्या घरातून लक्ष द्या. पुरी नाही राहिलं तर तुमचं महिला मंडळ उद्या बंद होईल. पुरी दुसरीकडे गेल्यावर महिला मंडळ बंद करा. तुम्हाला भविष्यात महिला मंडळ टिकवायचं असेल तर तुमच्या महिला मंडळामध्ये चांगल्या चांगल्या वक्तृत्व शैली करणाऱ्या महिला आहेत, ग्रॅज्युएटेड आहेत, वक्तृत्व शैली आहे, त्या महिलांना या विषयी करा. त्या विषयी करायच्या पेक्षा त्या महिलाने ट्रेनिंग द्या. जमत नसेल तर माझ्यापेक्षा विचार करतो. मी देतो ट्रेनिंग आणि त्या महिलांना तुम्ही जे काम करू शकता आमच्या भगिनींच्यासाठी आम्ही करू शकत नाही असं. तुम्ही घराघरातून करू शकताय, स्वतः घरातून करू शकताय. तुम्ही मुलींची जबाबदारी घ्या, आम्ही मुलांची जबाबदारी घेतो आणि वीर जबाबदार आणि महिला मंडळ हे आम्ही दोघं दक्षिण भारत जैन सभेचे दोघं भाऊ बहिणीच आहे. आम्ही काय वेगळं नाही, फक्त ते भाऊ बहिणीचं नातं रक्षाबंधन आणि भाऊबीज पुरतं नको. बायका स्वाती असेल काय नाही एक स्वाती नको. आपल्याला सगळ्यांना म्हणून करायचंय फक्त एवढंच सांगतो, आपली वजन मूक तयार करूया. हे जलाभिषेक, हे पंचामृताभिषेक, हे पण ते पण ती पाची बोट किती मजबूत असतील आणि वेगवेगळ्या दिशेत असेल तर ते काम होणार नाही. ती पाची बोट एका ठिकाणी आणूया आणि आपल्या जैन समाजाचं अस्तित्व आणि भविष्य टिकवूया एवढीच भावना करतो. आणि ह्याच्यासाठी नांदीवाल्यांनी मला तरी भविष्यात बोलवा. तुमच्या गावात मी येऊन तुमच्या तरुण मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी काम करण्याची मला फार इच्छा आहे. जर तुमची इच्छा असेल मी कडक आहे करण मी लोकड तापून तापून दोन्ही घनानं दोन्ही आपण घनात गावं मला सोनार जर टिक 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 करत नव्हतं. कारण ज्याच्या घरात सोना आतापर्यंत राहिले दबाराच्या घरावर टाका पडला, पेंटिंग दुकानावर दरोडा पडला, कधी ऐकला दरोडा पडतो कोणाच्या दुकानावर सोनाच्या दुकानावर. ते बोर्ड बोलून गालावर हात फिरवून तू लय शाना तू लय शानी उद्या माझी व्यवस्था कर जंगलात व्यवस्था आमच्या बायका केली मग तुम्ही कसं वीर महिला मंडळांना आपला महिने चौकार लक्षात ठेवा. त्यामुळे हे केंद्रबिंदू आहे, हे नागरी आमच्या जैन समाजाचा केंद्रबिंदू आहे. त्या केंद्रबिंदूच्या तरुण मुलांना तरुण युवकांना फार वज्रासारखं मजबूत करावं असं माझ्या तुमची पण इच्छा आहे. त्यामुळं आम्ही सेवा दलामध्ये त्यासाठी तयार आहे. वेळेच्या आपण एवढं सांगतो भविष्यात फार कधीतरी मिळत सांगेन पण परत एकदा सांगतो सर तलवारीची वाट चार दिवसामध्ये संपून जातात, शब्दाचे भाव फार मार्मिक असतात. परत सेवादल वाल्यांना विनंती करून सांगा की महाराजांना सेवादल पासून वेगळं सांगतो. महाराज तुम्ही साथ द्या साथ द्या साथ द्या तुम्ही आम्ही मिळून करू. साथ देणार नाही कधी कधी तर धोका देणारे असतात पण सगळं काम करणारे धोका देऊ शकत नाही कारण गेलं तर दोघांना मारायला लागते. म्हणून सगळेजण म्हणून आपण फार चांगले या समाजाचं काम करूया. त्या संत पंत आणि या सगळ्या राजकीय वातावरणातून आमच्या तरुण पिढीला शुद्ध पवित्र आणि तापून तापून एक शुद्ध सोनं करण्याचा प्रयत्न तुम्ही आणि सगळेजण करूया. आणि समितीच्या कार्यालयाला आमचा आशीर्वाद आहे, तुमच्या या कार्याला नक्कीच आशीर्वाद आहे. मी मुद्दा म्हणून एक वेळ सांगतोय माझा पिताला विरोध कधीही नव्हता, काही नाही, आजही नाही, भविष्यात नाही. माझा व्यक्तीला विरोध असू शकतो, माझा विचाराला विरोध असू शकतो पण माझा त्या संस्थानाला कधी विरोध नव्हता आणि भविष्यातल्या या संस्थानाला आणखी जरा मजबूत करण्याची जबाबदारी मी स्वतः चंद्रपूर सागर महाराजा तुमच्या घेतो. तुम्ही आम्ही सगळी जण करूया आणि या पिठावर ज्या दिवशी तरी बसतील पूर्व नियोजित कोणते कार्यक्रम जर फिक्स झाले नसतील, पत्रिका निघल्या नसतील, पंचकल्याण पूजा आणि विधानाच्या वगैरे, तर नक्की
वैद्य महत्वाचं आहे. पहिल्या सारख्या स्त्रावापासून तुम्ही बसलो होतो, आता जातो जरा तर मान खायला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही रडणार कसं पाहत होते. नक्की आपलं सगळं